जीवम साद्वैतम सावधूतम परिजन सहितम कृष्ण चैतन्य देवम श्री राधा कृष्ण पादांस गण ललिता श्री विशाखान्वितांश हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये वाचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाशतदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे श्रीमद भगवद गीता की जय हो। श्री प्रभुपाद की जय हो। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्री प्रभुपाद की जय। श्री प्रभुपाद जी द्वारा मतलब 10वा अध्याय आहे, त्याचं नाव आहे विभूती योगा। तर विभूती म्हणजे काय? तर भगवंतांचं विलक्षण ऐश्वर्य। ऐश्वर्य म्हणजे काय? वेगवेगळ्या त्यांच्या ज्या शक्ती आहेत, भौतिक आणि ज्या आध्यात्मिक शक्ती आहेत, तर त्यांचं जे ऐश्वर्य म्हणजे आहे वेगवेगळ्या शक्तींच्या स्वरूपात भगवंत या भौतिक प्रकृतीमध्ये कशा पद्धतीने भौतिक म्हणजे विस्तार करतात, उपस्थित असतात, तर हे सगळं आपण ह्या आजच्या विभूती योग या 10व्या अध्यायाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्याला म्हणायचं भगवंतांचं ऐश्वर, विलक्षण ऐश्वर, ज्या वेगवेगळ्या आता आपल्या सभोवताली शक्ती आहेत भगवंतांच्या आध्यात्मिक आणि भौतिक, त्या आपण समजून घेणार आहोत। आता आपण पुढे जाऊया। हाँ, आपले इस्कॉनचे श्री श्री राधा गोविंद यांच्या चरणी आपण दंडवत प्रणाम करूया। आपले इस्कॉनचे प्रमुख संस्थापकाचार्य श्रील प्रभुपाद यांच्या चरणी आपण दंडवत करूया। त्याचबरोबर श्री आपले जे जगन्नाथजींचे अर्चे वगैरे आहेत त्यांना आपण साष्टांग दंडवत करूया आणि आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया। त्याचे पहिला श्लोक आहे, पहिला श्लोक पुढे श्री भगवान म्हणाले, हे महाभाव अर्जुना पुन्हा ऐक। तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितात मी तुला हे ज्ञान प्रदान करीन, जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षा हे श्रेष्ठ आहे। आता पुन्हा श्रीकृष्णांना श्रीकृष्ण अर्जुनांना सांगतात की तू माझा अत्यंत प्रिय मित्र आहे, सखा आहे, जवळचा मित्र आहे, म्हणून तुझ्या हितार्थ म्हणजे तुझ्या कल्याणाकरता मी तुला हे ज्ञान पुन्हा सांगणार आहे, जे मी पूर्वी आतापर्यंत जे सांगितलंय ज्ञान। आता परम गोप्रिय ज्ञान काल शिकलो आपण, त्या ज्ञानापेक्षाही हे श्रेष्ठ असं ज्ञान आहे। आता ते कुठलं आहे ते आपण बघूया पुढची स्लाइड मध्ये। नमे विदु सुरगणा प्रभवम न महर्षया अहमादिरी देवानां महर्षिणांच सर्वशा। आता जी वाचाल हे माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर देवतांना कळत नाही, तसेच महर्षींनाही कळत नाही, कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचे मूळ मी आहे।
सर्व मनुष्यामध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्म अनादि सर्व जगताचा स्वामी म्हणून जाणतो तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. आता आपण समजून घेऊया बरं का इथे काय सांगितलंय. तर भगवंत काय म्हणतात की हे जे सगळे ऋषी महर्षी देव देवता आहेत यांना सुद्धा भगवंत कसे म्हणजे भगवंताची उत्पत्ती कशी झाली भगवंतांचं कार्य कसं आहे लीला कसं आहे हे सगळं म्हणजे भगवंतांची ऐश्वर त्यांना सुद्धा कळत नाही म्हणजे हे त्यांनी सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. म्हणजे काय की कुणी तर्काने किंवा बुद्धीने भगवंताला जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर विद्वत्ता हे प्रमाण नाही आहे. तर भले भले ऋषी किंवा मुनी किंवा वेगवेगळे जे म्हणजे देवता आहेत तर ते सुद्धा बद्ध जीव आहेत आणि तेही स्वतःला कर्ता म्हणतात आणि भगवंतां खरं तर भगवंत सर्व कारणांचं कारण आहे तर ते सुद्धा म्हणजे विसरून जातात आणि ते सुद्धा म्हणजे आपले जे सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्ण आहेत त्यांचं स्वरूप विसरून जातात आणि ते स्वतःलाच कर्ता मानतात. म्हणजे आपल्यासारखी अपूर्ण इंद्रिय आणि भौतिक शरीर मग आपण इंद्रियांची पराकाष्ठा करून सुद्धा जे भौतिक प्रकृतीच्या पलीकडे आहे आणि आध्यात्मिक आहे ते आपल्याला समजेल का हो की नाही असे कोण आहेत श्रीकृष्ण आहेत मग ते आपल्याला समजू येतील ना. आणि मग यासाठी काय म्हटलंय की भगवंत सांगतात की अशा पद्धतीनं आपल्या अपूर्ण इंद्रियांची पराकाष्ठा करून म्हणजे किंवा जे प्रकृतीच्या तीन गुणांनी प्रकट होत नाही अशा कुठल्या वस्तूविषयी आपण कधी निष्कर्ष किंवा मानसिक तर्क काढला तर श्रीकृष्णांना आपण समजू नाही शकणार. आणि म्हणून भगवंत काय म्हणतात की श्रीकृष्णांची स्वरूप स्थिती अनेक लोक जाणू शकत नाहीत म्हणून जे असे ज्ञानी लोक असतात त्यांच्यावर कृष्ण काय करतात कृपा करतात आणि भगवंत मनुष्याच्या स्वरूपात अवतरित होतात. मग अशा लीला जरी त्यांनी केल्या तरी माया शक्तीने प्रभावित झालेले जे लोक असतात तर्कवादी असे विद्वत्त म्हणजे विद्वान पंडित स्वतःला समजणारे मानसिक तर्काने ते काय म्हणतात की हे माया शक्ती म्हणजे ते माया शक्तीच्या अधीन असतात प्रकृतीच्या तीन गुणांकडे आणि त्यामुळे ते भगवंतांच्याकडे लक्ष देत नाहीत त्यांच्या ब्रह्मस्वरूपात ते सामान्य माणूस म्हणून उपहास करतात पण भगवंतांना शरण गेलेले जे भक्त आहेत तेच कृष्णांना जाणू शकतात. भगवंतांच्या कृपेमुळेच त्यांना कळतं की हे असाधारण लीला करणारे मनुष्य रूपात आलेले भगवंत स्वतः आहेत आणि मग ते श्रीकृष्णांच्या विषयी सगळं जाणतात म्हणजे श्रीकृष्णांची आराधना केली पाहिजे आणि त्यांना शरण गेलं पाहिजे आणि महर्षी सगळे ते सुद्धा या सत्याचा स्वीकार करतात आणि म्हणून सर्व प्रकारे देवतांचे महर्षींचे मूळ कोण आहेत भगवंत स्वतः आहेत. सगळ्यांची निर्मिती म्हणजे सर्व देवदेवतांचे महर्षींचं कारण भगवंत स्वतः आहेत ते देखील जाणू शकत नाहीत. भगवंत त्यांचं नाम रूप गुण लीला मग आपल्यासारख्या पृथ्वीसारख्या सूक्ष्म ग्रहावरचे विद्वान स्वतःला जर पंडित म्हणत असतील तर विद्वत्ता हे काही श्रीकृष्णांना जाणण्याचं म्हणजे परिमाण ठरू शकत नाही हे आपण भागवतात सुद्धा म्हटलंय की भगवंतांना देवदेवता सुद्धा जाणू शकत नाही. म्हणून कोणी मूर्खपणाच्या तर्काने श्रीकृष्णांना समजणं किंवा कल्पनाने किंवा मानसिक तर्काने कधीच शक्य नाही. मग आता सर्व मनुष्यामध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य आहे मोहरहित म्हणजे कोण जो भगवंताचा भक्त जो जाणतो भगवंतांना भगवंत हेच सर्व कारणांचे कारण आहेत मग ते भगवंतांना जाणतो की ते अजन्म आहेत म्हणजे भगवंत जे आहेत त्यांना जन्म आणि मृत्यू म्हणजे असं काही नाही आहे भौतिक आसक्तीमुळे जसं आपल्यासारख्या बद्ध जीवांना असतं. भगवंत कसे आहेत भिन्न आहेत अजन्म आहेत. बद्ध जीवात्मे देहांतर करतात भगवंतांच्या देहाचं कधीच परिवर्तन होत नाही ते भौतिक जगात अवतरित होतात आणि ते अजन्मा म्हणूनच येतात. म्हणून चौथ्या अध्यायात काय म्हणले भगवंतांचे भगवंत अंतरंग शक्तींचे स्वामी आहेत आणि ते कधीही अपराप्रकृतीच्या अधीन न होता सदैव पराप्रकृती म्हणजे आध्यात्मिक प्रकृती म्हणून मध्ये असतात म्हणून ते अनादि सर्व जगताचे स्वामी आहेत आणि असं जो कोणी जाणतो त्यांना तो सगळ्या पापांपासून मुक्त होतो. म्हणजे भगवंत जेव्हा आले इथं पृथ्वी तलावर तर तेव्हा देवकी पुत्र म्हणून आपण त्यांना जाणलं हो की नाही मग ते सामान्य बालकांप्रमाणे जन्म नव्हता ते स्वतःच्या मूळ रूपात प्रकट झाले मग देवकी मातांनी सांगितल्यावर सामान्य बालक म्हणून ते आले. म्हणजे भगवंतांची जी कर्म असतात सगळी दिव्य असतात आणि ती जी काही कर्म आहेत ती सर्व कर्म आहेत भगवंतांना ती सामान्य जनांपेक्षा
वेगळं म्हणजे मनुष्य रूपात आले तरी भगवंताचं अस्तित्व, एखाद्या मोहरहित झालेला मनुष्य म्हणजे जो भगवंताचा भक्त आहे, जो भगवंतावर दृढ श्रद्धा विश्वास ठेवतो, त्यालाच ते समजतं आणि मग तो भगवंतांना अजन्मा अनादि सर्व जगाचा स्वामी म्हणून जाणतो आणि तोच सगळ्या पापांपासून मुक्त होतो. मग इथं चित्रामध्ये आपण पाहतोय की भगवान श्रीकृष्ण अजन्म आहेत म्हणून ब्रह्मदेव शंकर हे सगळे देव देवता पहा हे सगळ्यांचे ते महेश्वर आहेत. मग ते जेव्हा अवतार घेणार होते तेव्हा गोकुळामध्ये अशा वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या स्वरूपात देव देवता देवकी मातेला पाहायला यायचे पहा, आणि ते इथे चित्रात दाखवलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. सप्तर्षी गण आणि त्यांचे पूर्वीचे चार महर्षी म्हणजे सात महर्षी, बरं का, सप्तर्षी जे आपण पाहतो. मग चार महर्षी म्हणजे कोण, तर सनक सनकानंद म्हणजे हे जे चार आहेत ना, चार म्हणजे जे आहेत सनक सनंद सनातन आणि सनत कुमार, म्हणजे हे चार जे कुमार आहेत ते. त्यानंतर 14 मनु असे सगळे मिळून जे आहेत, तर हे 25 महर्षी आहेत. त्यांना काय म्हटले, प्रजापती असं म्हटले. म्हणजे सात सप्तर्षी सनक, त्यानंतर सनंद सनातन आणि सनत कुमार असे चार महर्षी आहेत. आणि भगवान हे सगळे आणि 14 मनु असे मिळून किती झाले, तर हे सगळे मिळून 25 झाले. हे भगवंतांच्या मनापासून निर्माण होतात म्हणजे भगवंतांपासून, म्हणजे भगवंतांचं मन काही आणि त्यांची इंद्रिय वेगळी नाहीत. भगवंतांचं एक इंद्रिय सगळ्या इंद्रियांचं काम करतं आणि मग विविध लोकावरील निवास करणारे सगळे जीव ह्या 25 प्रजापतींपासून निर्माण होतात. मग मनू म्हणजे मानवजातीचे पिता म्हणजे प्रजापती पिता, आपली मनुष्यांची निर्मिती मनूपासून झाली म्हणून त्यांना मनू म्हणून आपलं संस्कृत मध्ये आपल्याला काय म्हणतात, मनुष्य म्हणतात म्हणून. मग आता इथे सगळं दाखवलंय की जेव्हा द्वारकामध्ये श्रीकृष्ण असतात तेव्हा त्यांच्या 16,000 पत्नी, तितके सारे महाल आणि वेगवेगळ्या विस्तार स्वरूपात वेगवेगळ्या लीला करताना श्रीकृष्ण दिसतात. कुठे ग्रह कर्तव्य म्हणजे कर्म करतायत, कुठे मुलांबरोबर बागडतायत, कुठे पत्नींबरोबर ते चर्चा करतायत, कुठे बलरामजींबरोबर चर्चा करतायत, अशा पद्धतीने नारद मुनींनी पाहिलं त्या चित्रात दाखवलं. आता आपण पुढे जाऊया. म्हणजे भगवंत अशा पद्धतीने त्यांच्या वेगवेगळ्या लीला करत असतात. एताम विभूती योगंच मम यो वेत्ति तत्वदासो विकल्पेन योगेन युज्यते नात्र संशय. ज्याला माझ्या ऐश्वर्याची योग शक्तीची वास्तविकपणे खात्री पटते तो अनन्य भक्ती योगाने तत्पर होतो, यात मुळी शंका नाही. म्हणजे ज्याला भगवंतांच्या ऐश्वर्याने योग शक्ती आहे तर त्यांची खात्री पटते तो अनन्य भावना म्हणजे शरण जातो भगवंतांना. म्हणजेच काय की भगवंतांनी हे ब्रह्मदेव शंकर चतुष्कुमार प्रजापती आणि असे सगळे 25 जण निर्माण केले. भगवान श्रीकृष्णांनी ते निर्माण केले, आपल्या सगळ्या पूर्वजांचा जन्म झाला. मग भगवान श्रीकृष्ण या पूर्वजांचे मूळ पूर्वज आहेत. मग भगवंतांची जी ऐश्वर्य आहेत त्यापैकी जेव्हा मनुष्याला हे सगळं समजतं तीही सगळ्या ऐश्वर्याच आहेत. मग ही भगवंतांची प्रेममय भक्ती जी आहे तर तिची गोडी अजून वाढण्यासाठी श्रीकृष्ण महान कसे आहेत हे जाणून घेतलं पाहिजे आपण. आणि मग त्यांचा महिमा आपण जाणला की काय होतं, भगवंतांची भक्तिमय सेवा करायचा आपण निर्णय घेतो. म्हणजे काय की भगवंतांच्या विषयीचं ज्ञान आपल्याला माहिती आहे, पण जोपर्यंत आपण भगवंतांना परमेश्वर महान कसा आहे असं सगळं जाणतो, पण परमेश्वर सर्वश्रेष्ठ कसा आहे हे आपण जाणत नाही जवळून, तोपर्यंत आपण भक्तिमय सेवा करत नाही किंवा त्यांना शरण जात नाही. मग हे शरण आपण कधी जाऊ, जेव्हा भगवंतांना त्यांच्या भौतिक स्वरूपाच्या विभूती वेगवेगळ्या विखुरलेल्या आहेत इकडे सगळीकडे, तर त्या आपण जाणू. त्यावेळेला काय होईल की आपण भगवंतांना निसंदेह शरण जाऊ, त्यांना स्वीकार करू आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करू. भगवंतांच्या ऐश्वर्य जे आहेत तर ती सगळी आपण स्वतः पाहिली की आपल्याला दृढ विश्वास आणि श्रद्धा निर्माण होईल आणि श्रीकृष्ण कसे महान आहेत ते समजेल आणि त्या प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्णांचं रूप आपण बघू आणि त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये आपण म्हणजे रत होऊ. म्हणजे भगवंताचे ऐश्वर्य जो जाणतो तो त्याला शरण जाण्याविषयी जाण्याशिवाय कुठला विकल्पच त्याच्या मनात होत नाही, म्हणजेच तो अनन्य भावाने शरण जातो. अनन्य भावाने म्हणजे मनात कुठलाही किंतु परंतु शंका न ठेवता भगवंतांना जो शरण जातो, भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजेच भक्तियोग, तर तो सर्व काही अशा पद्धतीने करायला लागतो. मग माझ्या ईश्वराची योग शक्तीची त्याला वास्तविक खात्री पटते असं म्हटलंय भगवंतांनी. म्हणजे आता ती सगळी योगेश्वरी आता भगवंत आपल्याला सांगणार आहेत, मग त्याची ही प्रस्तावना आहे. आता पुढे जाऊया.
चित्रात पण दाखवलंय जेव्हा भगवंत आले होते मथुरेमध्ये, तेव्हा कृष्ण या शब्दाचाच अर्थ आकर्षण, तर लोक कसे आकर्षित होते ते पहा त्या चित्रात दाखवलं होतं. अहम सर्वस्य प्रभुः मत्त सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां भूदा भाव समान्विता. मी सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगताचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यामध्ये उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. आता 10.8, 9, 10, 11 हे 4 श्लोक आहेत ना, म्हणजे चतुश्लोकी गीता. गीतेचं 4 श्लोकामधलं सार असं आपल्याला सांगा कोणी विचारलं तर. 10.8, 9, 10 आणि 11 हे 4 श्लोक आहेत. आता आपल्यासारखा बुद्धिमान मनुष्य आहे की ज्याला समजलंय की भौतिक आणि आध्यात्मिक जगाची उत्पत्ती करते भगवंत आहे, ते कर्णोदक्ष विष्णू हा भगवंताचा पहिला विस्तार आहे की नाही ब्रह्मांड निर्माण करताना. मग सर्व काही माझ्यापासून उद्भवते हे मध्यमान मनुष्य पूर्णपणे जाणतात. ते काय करतात, बुद्धिमान म्हणजे आपल्यासारखे सगळे जाणतात, ते भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न होतात म्हणजे भगवंतांना शरण जातात आणि भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा अंतःकरणपूर्वक भजतात. म्हणजे काय, नवविधा भक्ती, भगवंतांची नवविधा भक्ती करतात वेगवेगळ्या पद्धतीने. भगवंतांच्या पवित्र महामंत्राचा जप करतात, त्यांना अर्पण केलेलं अन्न ग्रहण करतात, त्यांच्या पवित्र महामंत्राचा जप करत करत प्रत्येक कर्तव्य कर्म त्यांच्या आनंदासाठी अर्पण करतात, त्यांच्या संतुष्टी करतात साठी करतात. असा बुद्धिमान मनुष्य काय करतो, अंतःकरणपूर्वक भजतो आणि भक्तीमध्ये संलग्न होतो, म्हणजे तो हळूहळू भक्ती मार्गावर यायला लागतो. मग आता पुढे बघूया आपण पुढचा श्लोक. अहम मच्चिता मद्गत मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च मानित्यम तुष्यंती च रमंती च. माझ्या शुद्ध भक्तांचे विचार माझ्यामध्ये वास करतात, त्यांचे जीवन माझ्या सेवेसाठी पूर्णपणे समर्पित आहे. त्यांना नेहमी एकमेकांना आनंद ज्ञान देऊन माझ्याबद्दल बोलण्यात खूप समाधान आनंद आहे. आता दोन भक्त भेटतात आता, तर ते काय करतात, म्हणजे भगवंतांचा जो भक्त भगवंतांची भक्तीमय प्रेममय सेवा करतो तो आपल्या शुद्ध विचारांनी, असा जो शुद्ध भक्त असतो त्याचे विचार सतत श्रीकृष्णांच्या ठायी असतात, तो कृष्ण भावना भावित असतो थोडक्यात. मग तो काय करतो, त्याचं सगळं जीवन भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित करतो. आणि तो जेव्हा इतर भक्तांना भेटतो ज्यांची श्रीकृष्णावर श्रद्धा आहे विश्वास आहे, तो त्यांना पण त्यांच्याबद्दल ज्ञान देतो, त्यांच्या पवित्र महामंत्राचा जप सांगतो, कथा लीला सांगतो आणि भगवंताबद्दल चर्चा करण्यात बोलण्यात संकीर्तन गाण्यात त्या आनंद समाधान मिळतं. शिल प्रभुपाद असे शुद्ध भक्त होते, त्यांनी काय केलं, संपूर्ण जीवन श्रीकृष्णांसाठी वाहून घेतलं आणि त्यांच्या संपर्कात जे जे आले त्यांना कृष्ण भक्ती दिली त्यांनी, हो की नाही, कृष्णांबद्दलचं ज्ञान दिलं, कृष्णांबद्दलचा प्रसार प्रसार केला. आणि त्यातच ते म्हणजे असा जो असतो कत तुष्यंती च रमंती च, म्हणजे शुद्ध भक्ताची लक्षण आहेत बरं का. काल महात्म्याची लक्षणं आपण अभ्यासली, शुद्ध भक्ताची पण इथं लक्षणं दिली. त्यातच तो समाधान मानतो आणि अशा पद्धतीने शुद्ध भक्त हा नेहमी भगवंतांच्या भक्तीमय प्रेममय सेवेमध्ये रत असतो. आता पुढे जाऊया 10वा श्लोक. ताजी तेषां सततयुक्तानां भजता प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयन्ति ते. जे प्रेमाने माझी सेवा करण्यासाठी सतत समर्पित असतात त्यांना मी समज देतो की ते माझ्याकडे येऊ शकतात. आता जे भगवंतांची म्हणजे सेवा करतात भक्तिमय प्रेममय अशा पद्धतीने, ह्या गोपीजन कशा होता, श्रीकृष्णांना कसं संतुष्ट ठेवता येईल, श्रीकृष्णांना कसा आनंद देता येईल एवढाच त्यांनी विचार केला. त्यांच्या आनंदासाठी त्यांनी प्रत्येक गोष्ट केली आणि त्यांना कसं आनंदी ठेवता येईल एवढ्याच विचाराने त्या नेहमी भारावलेल्या असायच्या. म्हणजे दुसरा कुठला विचारच त्यांनी नाही केला, कृष्णांचा आनंदाचा विचार. म्हणजे तेषां सतत युक्तानां भजता प्रीतिपूर्वक, अत्यंत प्रेममय भक्तिमय अशी सेवा केली आपण, सतत कृष्णांच्या आनंदाचा विचार केला, नवविध भक्ती केली, प्रसाद ग्रहण केला, जप केला, नंतर वेगवेगळे कृष्णांसाठी अर्च विग्रहांसाठी सुंदर सुंदर दागिने आणले, पोशाख आणले, फळं आणले, म्हणजे सगळं आलं त्याच्यात. मग त्यांना काय करतात, ददामी बुद्धी योगंत, म्हणजे त्यांना मी काय करतो, तर माझ्या कृपेनी अंतरात आपल्या जे भगवंत आहेत परमात्मा स्वरूपात ते बुद्धीनी, म्हणजे त्यांना काय करतात तर अशा पद्धतीनं ज्ञान देतात. म्हणजे ते ज्ञानी नसतील म्हणजे
एखादा भक्त ज्ञानी नसेल पण तो भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करतोय, तर त्याला आवश्यक असणारं ज्ञान स्मृती सगळं भगवंत देतात, असं देतात की ते भगवंत म्हणजे ते भक्त भगवंताकडे येऊ शकतात, म्हणजेच भगवत धामी जाऊ शकतात. गोपी ज्या होत्या त्यांच्यामध्ये प्रेम आणि शुद्ध भाव होता, मग त्यांना ज्ञान दिलं भगवंतानी की ते भगवत धामी गेले, भगवत धामाची त्यांना प्राप्ती झाली. मग भगवंत अशा पद्धतीने अशा भक्तिमय प्रेममय सेवा करणाऱ्या भक्तांना ज्ञान आणि बुद्धी अशा पद्धतीने देतात, जी आवश्यक आहे. की जशी जशी श्रील प्रभुपादांनी सेवा केली तस तसं त्यांना भगवंत कृपा करत गेले. मग त्यानंतर आता 11 श्लोक अभ्यासूया आपण. पच्चीता 11 म्हणतात पुढची स्लाइड घे, 11 पुढचा मा पाठीमागे चाललं ह्याच्या पुढे. हा तेषामेवानुकंपार्थ अहम अज्ञान न जमतमा नाशयाम्यात्म भावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठी त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञान रूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. म्हणजे काय की असे जे असतात तर त्यांच्यावर भगवंत काय करतात, अशा भक्तावर विशेष अनुग्रह करतात म्हणजे विशेष कृपा करतात, आणि ते काय करतात तर त्यांना त्यांच्या हृदयात वास करणारे परमात्मा स्वरूपातले जे भगवंत आहे ते ज्ञानरूपी म्हणजे ज्ञान देतात ज्ञानाच्या तेजस्वी दीपाने. म्हणजे ज्ञान म्हणजे प्रकाश, जिथं ज्ञान आहे तिथं प्रकाश आहे, हो की नाही. मग अज्ञान रूपी उत्पन्न झालेला अंधकार जो आहे म्हणजे अज्ञान म्हणजे आपण 3 गुणांच्या प्रभावाखाली असतो आणि अज्ञानी असतो, आणि मग जो काही अंधकार आहे त्याचा नाश करतात म्हणजे तो मुक्तात्मा बनतो, आणि मग अशा पद्धतीने परमात्मा स्वरूपातील भगवंत त्याला अशा पद्धतीचं ज्ञान देऊन त्याचा उद्धार करतात. म्हणजे ते चित्रात दाखवले पहा, कपिल मुनी जे भगवंतांचा अवतार आहे त्यांनी माता देवहूतीने ज्ञान दिलं, मग व्यास मुनी आहे तर ते त्यांचा जे शुकदेव गोस्वामी आहेत ते धावत सुटले आणि त्यांनी काय केलं गंगातीरी गेले, आणि परीक्षित महाराजांना त्यांनी भागवताचं श्रवण केलं. अशा पद्धतीने हे ज्ञानी भक्ताचं उदाहरण आहे, असं ज्ञान देऊन त्याला शुद्ध भक्त बनवतात, त्याच्या हृदयातलं सगळं अज्ञान दूर करतात. जे भगवंतांनी परमात्मा स्वरूपात आपल्या हृदयात जे वास आहेत ते आपल्या करत असतात, ते ज्ञानरूपी तेजस्वी दीपानं आपलं सगळं अज्ञान घालवतात. त्यामुळं त्यांनी त्या ज्ञानाने शुकदेव गोस्वामींनी परीक्षित राजांना भागवत ऐकवला 7 दिवस, आणि त्यानंतर परीक्षित महाराजांना मोक्ष प्राप्ती झाली. म्हणजे अशा पद्धतीने भगवंत आपल्या भक्तांचा उद्धार करतात. आता आपण पुढे जाऊ. अर्जुन वाच परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्य आदिदैवमजं विभुम आहु स्वामृषय सर्वे देवर्षिन नारदस्तथा असितो देवलव्यास स्वयं चैव ब्रवीषि मे. अर्जुन म्हणाला तुम्हीच पुरुषोत्तम भगवान, परम धाम परम पवित्र परम सत्य आहात, तुम्ही शाश्वत दिव्य आदि पुरुष अजन्मा विभू आहात. नारद असित देवल आणि व्यास यासारख्या महर्षींनी तुमच्याबद्दल या सत्याला पुष्टी दिली आहे, आता स्वतः तुम्ही तेच सांगत आहात. आता इथं गुरु शिष्य परंपरा ही स्थापित झाली. आता भगवंत काय करतात, गुरु शिष्य परंपरा त्यांनी इथे स्थापित केलेली आहे बरं का. आणि मग त्यामुळे भगवंत काय म्हणतात की आता त्यांनी जे काही सांगितलंय त्याचा अर्जुन काय करतोय, त्यांच्याविषयी आता श्रीकृष्णांनी जे काही सांगितलंय सर्व कारणांचे अधिकारण मी आहे असं सगळं, तर त्यांच्याविषयी म्हणजे सगळं स्पष्ट करतोय. म्हणजे तर अर्जुनाने या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले बरं का. मग ते कसे, तर तो म्हणतो की तुम्ही परम पवित्र, आता भगवंतांना परम पवित्र म्हटले म्हणजे जो पवित्र परम पवित्र म्हणून जाणतो तो सगळ्या पापातून शुद्ध होतो. भगवंतांना शरण गेल्याविना पापकर्माच्या दोषापासून कुणी मुक्त होईल का, म्हणून भगवंतांना परम पवित्र म्हणून स्वीकार करणं म्हणजे वेदांशी सुसंगत आहे, याची पुष्टी देवर्षी नारद महर्षींनी दिली आहे म्हणून त्यांचं नाव आहे. मग असित देवल यांनी सुद्धा जाणले की मनुष्याने सदैव म्हणजे काय केलं पाहिजे, तर भगवंतांच्या श्री म्हणजे शाश्वत जे रूप आहे श्यामसुंदर त्याचं ध्यान केलं पाहिजे. मग भगवंत कसे आहेत तर परम सत्य आहेत, म्हणजे शाश्वत आणि परम सत्य असं म्हणजे कोण आहे तर भगवंत स्वतः आहेत. म्हणजे शारीरिक आवश्यकता जन्म मृत्यू इत्यादी पासून भगवंत मुक्त आहे
अर्जुन सांगतो असं नाही, तर वेद आणि पुराण पण हेच सांगतात. सर्व वेदामध्ये श्रीकृष्णांचं वर्णन कसं केलंय, तर त्यांना काय म्हटलंय, अजन्म असून पृथ्वीवर धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी भूतलावर अवतरित होतात, हे परम कारण आहे. म्हणजे परम कारण काय आहे, तर धर्माची पुनर्स्थापना. आणि असे आदि पुरुष दिव्य, असे दिव्य काय, तर त्यांचं शरीर पूर्ण आध्यात्मिक आहे. गोविंदम आदिपुरुषम म्हटलंय ब्रह्मसंहितेमध्ये. अजन्मा म्हणजे जन्मही नाही, म्हणजे त्यांचा जन्म होत नाही किंवा मृत्यू होत नाही, म्हणजे ते कसे, म्हणजे अजन्म आहेत, ते प्रकट होतात. विभू म्हणजे काय, तर आपल्यासारखे जे आहेत, म्हणजे आपल्यासारखे जे आत्मे आहेत, म्हणजे तर त्या सगळ्यामध्ये, म्हणजे सर्वश्रेष्ठ, म्हणजे विभू म्हणजे जे कुणी अखिल ब्रह्मांडात आहेत त्या सर्वांमध्ये सर्वश्रेष्ठ असे जे आहेत ते म्हणजे भगवंत आहेत. मग नारद, असित, देवल, व्यास यासारख्या महर्षींनी सुद्धा ह्या सत्याला पुष्टी दिली आहे, बरं का. सर्व कारणांचे कारण भगवंत आहे. ह्याच्यातून आपण समजून घेऊया की इथं भगवंतांबद्दल अर्जुन हे सांगतोय, आणि आता तुम्ही मला तेच सांगतात, म्हणजे काय, श्रीकृष्णांच्या कृपेने अर्जुनाने विचार व्यक्त केले. ज्याला भगवद्गीता समजायची त्यांना हे समजलं पाहिजे की ह्यालाच म्हणायचं गुरु शिष्य परंपरा. एकानी ऐकायचं दुसऱ्याकडून आणि ते पुढच्या पिढीला द्यायचं, म्हणजे पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आपण ऐकायचं आणि त्याचा स्वीकार करायचा, ह्याला म्हणायचं परंपरा. आणि हा परंपरेचा स्वीकार, जोपर्यंत मनुष्य परंपरेत येणार नाही तोपर्यंत भगवद्गीता समजू शकणार नाही. आपल्याला हे विश्वविद्यालयीन शिक्षण मिळतं तथाकथित, त्यांना कधीही भगवद्गीता शिकता येणार नाही. तर आपण श्रीकृष्णांना वर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून जेव्हा समजून घेऊ तेव्हाच आपल्याला भगवद्गीता शिकता येईल. मग आपल्यासारखे जे लोक आहेत, तर आपल्याला भगवंतावर श्रद्धा आणि विश्वास निर्माण होण्यासाठी आपण गुरु शिष्य परंपरेतून आलेली श्रील प्रभुपादांची भगवद्गीता अभ्यासत, हे मोठं आपलं सौभाग्य आहे. नाहीतर काय होतं, दुराग्रही मनुष्य काय करतात, ज्यांचा भगवंतावर विश्वास नाही ते कृष्णांना सामान्य मनुष्य समजतात. मग आपण पुढे, सर्वमेत द्रुतम मन्ये यन्मा वदसि केशव, नहि भगवन व्यक्ति विदुर देवान दानवा. हे कृष्ण, तुम्ही जे मला सर्व सांगितले ते मी पूर्णतः सत्य मान्य करतो. हे भगवन, देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाहीत. हे पुरुषोत्तम, हे भूतभावन, हे भूतेश, देवाधिदेव, हे जगतपते, खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. आता भगवंत काय म्हणतात की, म्हणजे हे सगळं कृष्ण तुम्ही मला सांगितले हे मी सत्य मानतो, आणि हे देवता दानव तुमचे व्यक्तित्व काही जाणू शकणार नाहीत. अर्जुन इथं अशा पद्धतीने डिक्लेरेशन देतात. मग तो काय म्हणतो की तुम्ही कसे आहात, तर पुरुषोत्तम म्हणून, म्हणजे तुम्हाला सगळेच काही जाणू शकत नाहीत, म्हणजे मुक्तात्मे असतील, शुद्ध भक्त असतील, एखादी साधारण व्यक्ती सुद्धा तुम्हाला समजू शकत नाही. मग सर्व जीवांचे पिता असल्याचं मनुष्य जाणू शकत नाही, म्हणून अर्जुन त्यांना भूतभावन म्हणतात. मग सर्व जीवांचे पिता म्हणून मनुष्य जाणू शकला तरी परमनियंत्रक म्हणून जाणू शकेल नाही असं नाही, म्हणून त्यांना भूतेश म्हटलंय. मग सर्व जीवांचे परमनियंत्रक म्हणून समजा आपण जाणलं तरी सर्व देवांचे अधिकारण, देवाधिदेव म्हणून आपल्याला जाणता येणार नाही. आणि देवदेव असं म्हटलंय ना, देवाधिदेव, तर ते सगळ्या वस्तूंचे स्वामी आहेत हे आपल्याला समजणार नाही, म्हणून त्यांना जगतपती असं म्हटलंय. म्हणजे अर्जुन यातून या श्लोकामधून कृष्णच तत्व प्रस्थापित करतात, म्हणजे श्री कृष्णांना तत्वतः जाणण्यासाठी आपल्याला अर्जुनांच्या पदचिन्हांचं अनुसरण केलं पाहिजे. म्हणजेच काय, इथं गुरु शिष्य परंपरा एका अर्थाने इथं स्थापन झालंय, म्हणजे स्थापित केली गेली. आणि अशा पद्धतीने कृष्णांचं विज्ञान, कृष्ण विज्ञान जे आहे ते अर्जुनांप्रमाणे आपण श्रीकृष्णांकडून जाणून घेतलं पाहिजे, म्हणजे अर्जुनाच्या पदचिन्हांचं अनुसरण करून आपण ते समजून घेतलं पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. हे योगेश्वर कृष्ण, तुमचे निरंतर चिंतन कसे करावे, तुम्हाला कसे जाणावे, हे भगवान कोणत्या विविध रूपात मी तुमचे स्मरण करावे. आता हे सगळं का वाटतंय अर्जुनाला, तर अर्जुनासारखा उत्तम ज्ञानी भक्त असतो तो नेहमी इतरांचा विचार करतो, म्हणजे तो असा स्वतःपुरता विचार नाही करत की मला कसं भगवंतांचं दर्शन होईल, बरं का. म्हणजे इतर लोकांच्या हितार्थ त्याला असं वाटतंय की हे सगळ्या मानवजातीला ज्ञान मिळालं पाहिजे. अर्जुनासारखा वैष्णव उच्च कोटीचा जो आहे तो काय म्हणतो की सामान्य मनुष्याला श्रीकृष्णाविषयी प्रेम नाही, की ते सतत कृष्ण स्मरण करू शकतील नाही, भौतिक दृष्ट्या ते काय करतील, चिंतन करतील.
मग या जगात भौतिकवादी लोक कृष्ण चिंतन कसं करू शकतील, म्हणून म्हटलंय केशु केशु च भावेशु, म्हणजे काय तर या भौतिक वस्तूंमध्ये श्रीकृष्णांना कसं पाहू शकतील. आध्यात्मिक ज्ञान जोपर्यंत आपल्याला नाही आहे, आपल्याला सगळ्यांना आध्यात्मिक ज्ञान नाही आहे, आपण घ्यायचा प्रयत्न करतोय. मग भौतिक वस्तूंवर मन केंद्रित करून श्रीकृष्ण भौतिक वस्तूंद्वारे कसे प्रकट झालेत हे पाहायचा आपण प्रयत्न केला पाहिजे, असा उपदेश दिला इथे, बरं का. मग हे जनार्दन, कृपया आपल्या योग शक्तीचे ऐश्वर्यांचे विस्तारांचे वर्णन करा, की जे ऐकून मला कधी म्हणजे तृप्तच वाटत नाही, जे श्रवण करून म्हणजे अमृत चाखल्यासारखा आनंद येतो असं ते म्हणतात. म्हणजे जितकं ऐकू तितकं अधिक श्रवण करू तितकं अमृतमयी संभाषण किंवा अमृत चाखल्याचा मला आनंद येतो, इतकं जो भक्त असतो, जो ज्ञानामध्ये स्थित असतो भगवंताविषयीच्या, जो भगवंतांच्या वरती ज्याचं भरपूर प्रेम असतं, तो त्याला नेहमी भगवंताविषयीच्या गुण नाम रूप लीला ऐकण्यामध्ये सतत म्हणजे आनंद असतो पहा, आणि तो त्याच्यातच रमलेला असतो, आणि त्याला ते अमृताचे कण म्हणजे अमृत अमृत चाखल्यासारखं वाटतं पहा. नाहीतर आपण कथा कादंबऱ्या वाचतो, आपण एकदा एक वाचले की कंटाळून जातो की नाही, कृष्ण कथा तर कधीच कंटाळ येत नाही, त्यांच्या अवतार लीलांनी इतिहास लिहिला गेलाय का, म्हणून आपण पुन्हा पुन्हा जरी वाचलं तरी सदैव ते कसं आहे वाचनीय आहे आणि सदैव नित्यनूतन आहे, असं कृष्णांचं लीला कथा आहे. आणि आपल्या इतिहासात भगवंतांच्या अवतार लीलांची अशी वर्णनं पुराण इतिहासामध्ये सगळीकडे आहेत. आता आपण पुढे जाऊया, भगवंत काय म्हणतात, माझी भरपूर योग ऐश्वर्य आहेत, मग त्यापैकी काही महत्वाची म्हणजे अति महत्वाची जी आहे ती मी तुला सांगेन, आणि ते समजून घेतल्यावर ते इतकी अनंत आहे की त्यातले काही मी तुला सांगते, ते समजून घेतल्यावर मग तुला काही समजून घेण्याचं उरणारच नाही, असं पुढच्या श्लोकामध्ये आता येते. म्हणजे अशा विलोभनीय म्हणजे ज्या विलक्षण आहेत, जे काही सुंदर दिसतंय ते सगळं आता चित्रात पहा, हे सगळे देव देवता ऋषी मुनी हे सगळे पशु पक्षी प्राणी सगळे भगवंतांनी निर्माण केले. आता पुढे तख्ता चालाय, पुढचा तख्ता घेऊया माताजी, पुढची स्लाइड घेऊया ह्याच्या पुढची 19. हा आदि अंत्य मध्य मी आहे असं भगवंत म्हणतात, म्हणजे या विश्व जी ब्रह्मांड किंवा ईश्वराचा आदि अंत मध्य कोण आहेत, भगवंत आहेत. आदित्य मध्ये विष्णू, तेजस्वी मध्ये सूर्य, म्हणून रुद्रामध्ये मरीची, नक्षत्रामध्ये चंद्र, वेदामध्ये सामवेद, देवतामध्ये इंद्र, इंद्रियामध्ये मन म्हणजे भगवंत, सजीवामध्ये जीवनशक्ती, रुद्रामध्ये शिव, यक्ष राक्षसामध्ये कुबेर, पुरोहितामध्ये बृहस्पती, पुराणामध्ये स्कंद, जलाशयामध्ये सागर, महाऋषीमध्ये भृगु, कंपनामध्ये ओम, नामजपामध्ये यज्ञानाम जप यज्ञ, अचलमध्ये अचल गोष्टी म्हणजे न हलणाऱ्यामध्ये हिमालय, वृक्षामध्ये वटवृक्ष, देवतामध्ये नारद, गंधर्वामध्ये चित्ररथ, सिद्ध प्राण्यामध्ये कपिला, घोड्यामध्ये उच्चश्वा, भगवान हत्तींपैकी ऐरावत. त्यानंतर पुढे जाऊन पुढचा माताजी चार्ट घेऊ. हा पुरुषांमध्ये सम्राट राजा जो म्हणजे भगवंत, शस्त्रांमध्ये वज्र, गायीमध्ये सुरभी, उत्पत्तीच्या कारणापैकी कंदर्प, सर्पामध्ये वासुकी, नागामध्ये अनंत, जलचरामध्ये देवता वरुण, दिवंगत पूर्वजामध्ये आर्यमा हा यमाचा भाऊ आहे, कायद्याचे सूत्रामध्ये यम, दैत्यामध्ये प्रल्हाद, दमन करणाऱ्यामध्ये काळ, पशुमध्ये सिंह, पक्ष्यामध्ये गरुड, पवित्र करणाऱ्यामध्ये पावन वायू, शस्त्र धारण करण्यामध्ये राम, मत्स्यामध्ये मकर मासा, नद्यांमध्ये प्रवाही नद्यामध्ये गंगा नदी, आरंभ अंत आणि मध्य सर्व सृष्टीचा भगवंत, विज्ञानामध्ये स्वतःचा आध्यात्मिक विज्ञान म्हणजे भगवंत स्वतः आहेत, तर्कशास्त्रामध्ये निर्णायक शास्त्र, अक्षरामध्ये अकार, समासामध्ये द्वंद्व समास, सृष्टीकर्त्यामध्ये ब्रह्मदेव स्वतः भगवंत आहेत. तरी पुढची स्लाइड मिळेल त्याच्या पुढची. स्त्रियांमध्ये कीर्ती, भाग्य, उत्तम वाणी, स्मरण शक्ती, बुद्धिमत्ता, स्थिरता, संयम हे म्हणजे भगवंत स्वतः. हे सगळ्या स्त्रियांमधली वैशिष्ट्य भगवंत म्हणजे कृष्ण आहेत, बरं का. एखादी स्त्री बघितली सुंदर, तर त्यामध्ये आपण काय पाहायचं, भगवंत कृष्ण पाहायचं, त्याची उत्तम वाणी पाहिजे, स्मरण शक्ती, बुद्धिमान स्त्री पाहिजे, संयमी स्त्री पाहिजे, तर स्त्रीमध्ये पाहिली की आपण श्रीकृष्णांना आठवायचं. सामवेदातील स्तोत्रामध्ये बृहत्साम, काव्यामध्ये गायत्री, मासामध्ये मार्गशीर्ष, ऋतूमध्ये वसंत, फसवणाऱ्यांमध्ये द्वित म्हणजे फसवणाऱ्यांमधलं सगळ्यात सर्वश्रेष्ठ फसवणारी द्वित क्रीडा म्हणजे भगवंत स्वतः, बरं का. म्हणजे वाईट पण भगवंतांनीच निर्माण केलं आणि चांगलं पण आपण जाणतो. तेजस्वाचं तेज
त्यानंतर विजयाचं म्हणजे जो विजयी होतो म्हणजे यशाचं, विजय आणि साहस म्हणजे भगवंत, बलवानांचं बल, कृष्णवंशामध्ये वासुदेव म्हणजे भगवंत, पांडवामध्ये अर्जुन, ऋषीमध्ये व्यास, विचारवंतामध्ये उशाणा, अराजकतेचे दमन करणारे सर्व, दंडाची काठी, दंड जो असतो ना तो म्हणजे भगवंताचं रूप आहे. आपल्याला दंड बघितल्यावर आठवतील ना भगवंत. विजय होणाऱ्या मध्ये नीतिमत्तेने विजय मिळवणार म्हणजे नीती म्हणजे भगवंत. रहस्यामध्ये मौन, आपण जे मौन पाळतो म्हणजे भगवंत स्वतः, भगवंतांचं ते रूप आहे. ज्ञानेजनामध्ये ज्ञान, आपण हे ज्ञान संपादन करतो ना, ही म्हणजे भगवंत आहेत. पहा आता आपण पुढे जाऊया. शिवाय हे अर्जुना, मी सर्व अस्तित्वाची उत्पत्ती करणारा बीज आहे, असे कोणतेही अस्तित्व नाही, हलणारे किंवा न हलणारे, जे माझ्याशिवाय अस्तित्वात आहे. हे परंतप, माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. मी तुला जे काही सांगितले ते माझ्या अनंत विभूतीचे केवळ सूचक आहे. म्हणजे ते काय म्हणतात, सर्व उत्पत्ती करणारं बीज म्हणजे कोण आहे? बीजप्रदाते पिता म्हणजे भगवंत. हलणारे म्हणजे जे आपल्यासारखे पशु पक्षी प्राणी जे हलतात सगळे, आणि न हलणारे म्हणजे पर्वत वगैरे, पाषाण वगैरे, हे सगळं भगवंतांच्या अस्तित्वाशिवाय असू शकत नाहीत. परंतप म्हणजे काय? दुष्टांचा नाश करणारा असा, म्हणजे त्याला परंतप असं प्रेरणा देणारा शब्द वापरलाय. पहा अर्जुनासाठी माझे दिव्य विभूतींना अंत नाही, इतक्या विभूती आहेत भगवंतांच्या सगळीकडे विखुरलेल्या. आणि तुला जे काय सांगितलं मगाशी, मी जे सांगितला श्लोक, तो हा श्लोक, त्या काही विभूती आहेत आणि त्या केवळ सूचक आहेत. म्हणजे आपल्याला जे काही सुंदर दिसतं, एखादी सुंदर अभिनेत्री आहे तर ते म्हणजे श्रीकृष्णांचं, म्हणजे श्रीकृष्णांची विभूतीच आहे. सुंदर गळा असलेल्या लता मंगेशकर होऊन गेल्या, म्हणजे ते श्रीकृष्णांच्या विभूतीच एक, म्हणजे ऐश्वर्यांचंच एक. एखादे सचिन तेंडुलकर असतात हो की नाही? म्हणजे हे जी काही आहे आपल्याला ब्रह्मांडामध्ये दिसतंय, सुंदर धबधबा दिसतोय, सुंदर पर्वत दिसतात, सुंदर चहाचे मळे दिसतात दार्जिलिंगला, हे काय आहे? भगवंताच्या सगळ्या विभूतीचं लक्षण आहे. म्हणजे आपण आजूबाजूला नेत्र कटाक्ष टाक, तर जे जे काही भौतिक प्रकृतीमध्ये दिसतंय हे सगळं भगवंतांच्या म्हणजे अन्य, म्हणजे दिव्य विभूतींना अंतच नाही. त्यात जे काही सुंदर दिसतंय त्यात ते सगळं भगवंतांचं म्हणजे काही केवळ विभूती आहेत, म्हणजे त्याचं सूचक आहे. मग आपण पुढे जाऊ. सर्व ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुल्लिंगातून झाल्या आहेत, हे तू जाण. म्हणजे हा जो 41वा श्लोक आहे, तर ह्याच्यातून आपण काय समजून घेतलं की हे सगळं जे काही आहे ते भगवंतांच्या एका स्फुल्लिंगातून निर्माण झाले. म्हणजे काय? तर एक श्रीकृष्णांच्या ऐश्वर्याचा केवळ एक अंश आहे. म्हणजे कोणती असामान्य ऐश्वर वस्तू? म्हणजे श्रीकृष्णांच्या ऐश्वर्याचं रूप आहे बरं का. आणि ह्या सगळ्या ऐश्वर्या सुंदर तेजस्वी ज्या अभिव्यक्ती म्हणजे आहेत, तर केवळ एका स्फुल्लिंगातून उत्पन्न झाले. पहा हे तू जाण, म्हणजे हे आपण भगवंत आपल्याला सांगतात. म्हणजे हे सगळं काय आहे तर ह्याला अंतच नाही या ऐश्वर्यांना. यत विभूती मत्सत्वम श्रीमत उर्जितम एववा तत्तत एव अवगच्छ त्वं मम तेज अंश संभवम. जे जे काही दिसते इतर सुंदर, ते सगळं माझ्या तेजाच्या एका स्फुल्लिंगातून उत्पन्न झालंय, हे तू जाण. हा श्लोक असा लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि मग आता पुढचं आपण श्लोक घेऊया. अथवा बहुनेतेन किज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहम विदम कृष्ण मेकांशेन स्थितो जगत. परंतु हे अर्जुना, या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एकाच अंशाने मी संपूर्ण विश्व व्यापून धारण केले आहे. म्हणजे बा इथं चित्र दाखवलंय, श्रीकृष्णच प्रत्येकाच्या हृदयात आहेत. जे काही दिसतं त्याच्या हृदयात कोण आहेत? परमात्मा स्वरूपात श्रीकृष्ण आहेत. म्हणजे काय की एवढं सगळं ज्ञान तुला काय आवश्यकता आहे? ऐश्वर्य वैभव कशी आहेत पाहायची? श्रीकृष्ण प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मा रूपाने प्रवेश करतात. चित्रात दाखवले पा स्लाइड वरच्या. आणि सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेवांपासून लहान मुंगीपर्यंत सर्व काही म्हणजे भगवंत आहेत. भगवंत प्रत्येकामध्ये आहेत, भगवंताने प्रत्येकाला धारण केले. पहा मग मोठमोठ्या देवता सुद्धा भगवंताचे अंश आहेत, आणि छोटे छोटे म्हणजे सृष्ट वस्तू. म्हणजे पद्मपुराणात म्हटलंय की भगवान श्रीकृष्णांनी अगदी ब्रह्मदेव शंकर या देवासमान आपण जर मानलं तर तात्काळ तो नास्तिक होतो बरं का. आणि मनुष्याने श्रीकृष्णांच्या शक्ती आणि विस्तार आणि ऐश्वर यांचं सखोल अध्ययन केलं
निसंदेह श्रीकृष्णांचं स्वरूप आपण जाणू शकतो आणि श्रीकृष्णांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये स्वतःला दृढ करू शकतो. म्हणजे ह्यासाठी आपण जाणलं म्हणून शुद्ध भक्तिभावाने आपण जे काही आहे इथं सुंदर दिसते, इथं चित्रात दाखवले पा, पान फूल सगळं सगळ्या अणूच्या अंतरात सुद्धा श्रीकृष्ण आहे. म्हणून कृष्ण भावनेमध्ये मन एकाग्र आपण केलं आणि कृष्णांची भक्तिमय शुद्ध सेवा आपण केली तर हीच आपल्याला म्हणजे भक्तीची परमसंसिद्धी आहे. आणि गुरुशिष्य परंपरेतील महान आचार्य बल्लभदेव विद्याभूषण यांनी सांगितलंय की भगवान श्रीकृष्णांच्या शक्तीपासून तेजस्वी सूर्य सुद्धा आपली शक्ती प्राप्त करतो. श्रीकृष्णांच्या विस्तारित रूपाद्वारे जगताचं पालन पोषण होतं. म्हणून श्रीकृष्ण परम पूजनीय. आता इथे अध्याय आपला संपला. ते भगवंत म्हणतात तुला इतकं सगळं जाणून घ्यायची काय आवश्यकता आहे, एका अंशानेच मी फक्त हे सगळं व्यापलेलं आहे विश्व आहे ते. आणि म्हणून तू काय कर, या सगळ्या विभूती ऐश्वर समजून घे आणि त्याद्वारे मला माझी भक्तिमय प्रेममय सेवा कर, माझ्या संतुष्टीसाठी कार्य कर आणि युद्धासाठी तू लढ, असं भगवंत सांगतात. म्हणजेच काय की पद्मपुराणातलं वाक्य सगळ्यांनी लक्षात ठेवा, भगवान श्रीकृष्णांना ब्रह्मदेव आणि शंकरासारखं जर कुणी मानत असेल तर तो तत्काळ नास्तिक होतो. हे वाक्य लक्षात ठेवलं या अध्यायाचा या श्लोकाचा अर्थ लक्षात राहतो सगळ्यांना. म्हणजेच काय भगवान आणि त्यांच्या विभूती ऐश्वर सगळीकडे विखुरलेली आहेत आणि आपण ते अनुभवायचे आणि भगवंतांना शरण जाऊन त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करायची. इथे आपला अध्याय संपला. कोणाला काही शंका असतील तर विचारले. मी वैष्णव प्रणाम मंत्र घेते. स्वतःची रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. वाचा कल्पतरुभ्यश्च.